बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केला, मला पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मला गृहमंत्र्यांनी पण सांगितलं, मी गृहमंत्र्यांच्याकडे पण हा प्रश्न उपस्थित केला होता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे पण उपस्थित केला होता। त्यांचं म्हणणं थोडं असं येतं की ह्याबद्दल मीडिया त्याला फार उचलतोय, म्हणजे कुठंतरी एखाद दुसरा कोयता कोणी घेतला तर लगेच कोयता गँग सुरू करतात। वास्तविक आता त्याच्या संदर्भात त्यांनी कोयता विक्री जिथं केली जाते त्याच्यावर पण काही बंधनं आणलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटनी, आणि पोलीस डिपार्टमेंटचं स्पष्ट मत आहे हे एवढं त्याला म्हणजे सारखं कोयता गँग कोयता गँग कोयता गँग करून म्हणायचं कारण नाही, त्यामुळं नको त्यांच्या मनात नको त्या गोष्टी येत आहेत। आम्ही जिथं कुठं हे लक्षात येतं आहे तिथं ताबडतोब ॲक्शन घेतो आहे, ताबडतोब त्यांच्यावर केसेस दाखल करतो आहे। 3-4 गुन्हे झाल्यानंतर एकतर तिथं तडीपार किंवा त्याच्या पुढं मोका। नाही नाही अहो मला अरे बाबा ऐका ना, मी नाही म्हणत, मी ज्यावेळेस सभागृहात मुद्दा उपस्थित केला, मी ज्यावेळेस आता काल आम्ही कामकाज सल्लागार समितीची मीटिंग होती, जरा लवकर विधानसभेचे अध्यक्ष हे दवाखान्यात गेलेले होते म्हणून त्यांना थोडा उशीर लागला, म्हणून आम्ही ज्यावेळेस बसतो एकत्र त्यावेळेस अशा प्रकारचे जे मुद्दे असतात जे आपल्याला CMDCMच्या कानावर घालायचे असतात ते आम्ही ताबडतोब घालतो, कारण तिथं वेळ पण असतो आणि नीटपणे चर्चा पण होते। तर त्यावेळेस मी हा मुद्दा काढला होता, तर तेव्हा ते म्हणाले की आमचा कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता आमचं सगळा प्रयत्न चालू आहे, पण एखाद्या ठिकाणी एखाद्याने कोयता काढला की लगेच त्याला गँगचं स्वरूप दिलं जातं असं माझं म्हणणं नाही। अरे बाबा माझं म्हणणं नाही, म्हणूनच मी मांडला ना प्रश्न, हो मग म्हणूनच मी प्रश्न मांडला ना, तो प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही भागामध्ये तसं आहे परंतु सर्व दूरपर्यंत तसं नाही, आणि ते प्रसिद्धी मिळाल्यानंतर कुणी कुणी एखाद दुसरा कोयता घेतं आणि ते फिरतं की लगेच कोयता गँग असं त्याला उपमा दिली जाते, हे अडचणीचं ठरतं असं माझं